सभापती महोदय जशी मंत्री महोदयांनी त्या प्रेसच्या पुढे मोरून बाजूला झाले तसे सन्माननीय सदस्यांनी या संदर्भामध्ये काय उद्गार काढले। माझ्यावर तर या दोन महिन्यामध्ये दोनदा धमक्या दिल्या, पाहून घेतो बघतो। माझं तर ठीक आहे सभापती महोदय, माझं तर ठीक आहे, मला दिली धमकी नाहीये, कोणी कोणाला अशी धमकी पण सभापती महोदय मंत्री आणि या सरकारकडचं पण बघून घेतो अशा प्रकारची शब्दरचना या विधिमंडळाच्या प्रिमायसीमध्ये वापरली। सभापती महोदय संस्कार आणि संस्कृती पुरोगामी राज्य आहे, अनेक जणांचा वसा आणि वारसा या विधिमंडळाला आणि महाराष्ट्राला लाभलेला आहे। आणि एक उच्च घराण्याचे सदस्य हे कर्जत जामखेड सातत्याने माझा माझा मतदारसंघ म्हणतात, त्यांच्याकडून अशा पद्धतीचं वक्तव्य कितपत योग्य आहे। आणि म्हणून मला संरक्षण देणार का नाही मला माहित नाही, पण मंत्र्यांना आणि या संपूर्ण सरकारला मंत्री महोदय या निमित्तानं संरक्षण देणार का अशी जर धमकी विधिमंडळात येत असेल, अशी जर धमकी विधिमंडळात येत असेल, विषांतर होत नाही, या MIDCला अनुसरून केलेलं वक्तव्य सचिन नायर साहेब। आणि म्हणून मी गृहमंत्री राहिलो आहे त्यामुळे सांगितलं की लोकशाहीमध्ये लोकांच्या मध्ये त्या धमकीचं काय उत्तर द्यायचं ते मी ठरवेल आणि त्याची निम्यार्धी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आणि म्हणून मंत्री महोदय सभापती महोदय या संदर्भामध्ये जी धमकी रेकॉर्डवर आहे त्या संदर्भामध्ये योग्य ते आदेश देऊन आपण त्या संदर्भामध्ये कारवाई करणार का? काय झालं?